माजी सरपंच व ग्रामसेवकाने शासनाच्या विविध योजनांच्या निधीमधून कोणतेही काम न करता अंदाजपत्रकांचे मूल्यांकन न घेता संगणमत करून 25 लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे घडला आहे। या प्रकरणी तत्कालीन सरपंच प्रशांत गौराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीमध्ये दोघांनी दिनांक 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2018 या कालावधीत हा अपहार केला आहे। दोघांनी संगनमत करून शासनाच्या विविध योजनांचा अपहार केला। याबाबत एक सामाजिक कार्यकर्त्याने गटविकास अधिकाऱ्याकडे दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी तक्रार केली होती। याबाबतचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते। गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी या अपहाराच्या तपासासाठी 3 विस्तार अधिकाऱ्यांची समिती नेमली होती। या समितीने सर्व रेकॉर्ड तपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता। त्यात हे दोघेही दोषी आढळले। या तपासात दोघांनीही स्वतःच्या नावाने मोठी रक्कम काढली होती, ही बाब समोर आली। याबाबत ग्रामविस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।